जोरात 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 गाळे मॅडम जोरात 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 आल्या 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 लवकर 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 थोडं राहिलं या 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 आल्या 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 लवकर या लवकर या स्पीड 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 वयाच्या 75 नंतर विनाआधार चालणं अवघड बनतं. मात्र वयाच्या 77व्या वर्षी राज्यस्तरीय स्विमिंग स्पर्धेत नाशिक येथील जयंती किशोर काळे यांनी आपल्या कौशल्याद्वारे 23वी राज्यस्तरीय मास्टर्स ॲक्वॅटिक चॅम्पियनशिप 2022 स्पर्धेत तब्बल 3 सुवर्णपदकं तसंच 2 रौप्यपदकावर आपलं नाव कोरलंय. वयाच्या 77व्या वर्षी त्यांनी लगावलेला सूर सर्वांचंच लक्ष वेधून घेणारा ठरला. दुसरीच शिक्षण घेत असतानाच त्यांच्यात पोहण्याची आवड निर्माण झाली. नदी विहीर या ठिकाणी त्या तासनतास पोहत असत. याच आवडीतून निर्माण झालेल्या जिद्दीतून त्यांनी अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करत पारितोषिकांवर आपलं नाव कोरलं. मी जयंती किशोर काळे. मला एक छंद होता पोहण्याचा. जेव्हा इतर लोक पोहत असायचे नदीमध्ये समुद्रात तेव्हा मला सुद्धा बघून फार आनंद वाटत. मी पण म्हटलं की आपणही बघा येतं का आपल्याला. तर मी जेव्हा पाण्या नदीत उतरले गंगा नदीमध्ये तेव्हा मला पण पोहता हळूहळू यायला लागलं. मग माझी आवड जास्तच व्हायला लागली. तर मग मी रोज येऊन मग मी तरण तलावर पण गेले तिथं पाहिले तर तिथं मला आवड निर्माण झाली. मग सावरकर तलावामध्ये मी रोज जायला लागले आणि तब्येतीसाठी पण मला फार आवड आहे. तब्येत चालणं म्हणा स्विमिंग म्हणा मग तिथं जाऊन करायला लागले तर मला तिथे सगळे म्हणायला लागले तुम्ही चांगलं स्विमिंग करता तर तुम्ही स्पर्धेत भाग घ्या. तर मग मी भाग घ्यायला लागले. तर मग 93 सालापासून मी जेव्हापासून भाग घ्यायला लागले तेव्हापासून मग मी 30 वर्षापासून म्हणजे लहानपणी पण मी स्विमिंग करायची आणि नंतर मग स्पर्धेत भाग घेऊन मग भाग घेतला आणि मला आवड निर्माण झाली. आता मी नांदेडला स्पर्धेला गेले तेव्हा मला चारही च्या प्रकारमधले मेडल मिळाले आणि मला फार आनंद वाटला. कारण माझ्यासारखं इतर मुलींनी सुद्धा केलं स्त्रियांनी केलं तर जे काय आपले जे आजार असतात तेही निघून जातात. आपली तब्येत चांगली राहतात. आता माझं वय 77 आहे तरी मी सकाळी 6:30 बॅचला तरण तलावर रोज सराव माझा असतो. धन्यवाद. जसजसं वय वाढत गेलं तसतसं स्विमिंग बद्दलची त्यांची आवड अधिकच वाढत गेली. त्यामुळे वयाच्या 77व्या वर्षी देखील स्विमिंगचा नियमित सराव त्यांनी सुरूच ठेवला. या सरावाच्या जोरावर राज्यस्तरीय स्पर्धेत त्यांनी अनेकांना मात देत 50 मीटर बटरफ्लाय 100 मीटर बटरफ्लाय व 50 मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात सुवर्णपदक व 50 मीटर फ्रीस्टाईल व मिडल या प्रकारात रौप्य पदकावर नाव कोरत स्पर्धेमध्ये आपला डंका निर्माण केला. विशेष म्हणजे विविध वयोगटातील स्पर्धक यात सहभागी झाले. मात्र स्पर्धकांसह वयालाही मात देत या स्पर्धेत त्यांनी आपलं वर्चस्व सिद्ध केलंय. त्यांच्या या कामगिरीचं सर्वत्रच कौतुक करण्यात येत आहे.